लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुधा हिंगोली, लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भाजपा युवा मोर्चाचे औंढा तालुका अध्यक्ष मंचकराव कदम यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला या संदर्भाचे निवेदन दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता औंढा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना दिले आहे। निवेदनामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे। कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव टाकून धमकावले जात आहे। राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडाला असताना ऊर्जा मंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्रप्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहेत, हे योग्य नाही। सरकारी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे। सदर प्रकरण अतिशय गंभीर असून अशा एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पदावरून दूर करावे लागले होते। सदर विषयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याविषयी त्वरित कारवाई निवेदनाची दखल घेऊन करावी। जर निवेदनाची दखल घेतली नाही तर राज्यभर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला। या निवेदनावर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाजप मंचकराव कदम, माऊली जाधव, विलास मंडलिक, लखन कदम, विठ्ठलराव चव्हाण, बाळासाहेब घनसावंत, प्रल्हाद आव्हाड, नवनाथ नेवल, नारायण रणखांबे आदींच्या स्वाक्षर आहेत। औंढा नागनाथ युवा मोर्चातर्फे 9/12/2021 ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या निवडणुकीत महावितरणाच्या यंत्रणेचा दुरुपयोग केला, त्याबद्दल त्यांनी राजीनामा द्यावा नाहीतर तीव्र। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर, औंढा नागनाथ। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।